नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन एन टू व्हेरिएबल्स या चॅप्टरमध्ये प्रॅक्टिस सेट 1.3 मधलं क्वेश्चन तिसरा आहे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स युझिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल तुम्ही आत्ताच वर अभ्यासला, त्याचं सूत्र काय आहे, कशा पद्धतीने क्रॅमर्स रूलच्या सहाय्याने आपण सायमल्टेनियस इक्वेशन्सची व्हॅल्यू काढू शकतो ते आपण बघितलं. आता आपण त्याचा उपयोग करून उदाहरणं कशी सोडवायची, एक्झाम्पल्स कसे सॉल्व करायचे ते बघू. आपल्याला या ठिकाणी चौथा एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे, 6x - 4y = -12, अँड सेकंड इक्वेशन इज 8x - 3y = -2. आता कॅमर्स रूल जर आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला या इक्वेशनमध्ये a1, b1 आणि c1 व्हॅल्यूज या ठिकाणी लिहून घ्याव्या लागतील. बघा, a1x + b1y = c1 या पद्धतीचं त्याचं जनरल फॉर्म आहे, म्हणून आपण या किमती लिहिल्या. बघा, a1 ची 6, b1 - 4 आणि c1 - 12. त्याच पद्धतीने सेकंड इक्वेशनचं बघा, a2 8 b2 - 3 आणि ही व्हॅल्यू आहे c2 ची व्हॅल्यू - 2. आता क्रॅमर्स रूल जर वापरायचा असेल तर आपल्याला dx आणि dy या डिटर्मिनंट्सच्या व्हॅल्यू आधी काढाव्या लागतील. आता त्यासाठी आता पहिले बघा, आपण d ची व्हॅल्यू काढू. तुम्ही वर आता बघितलं d बरोबर या टेबल मूल्यामध्ये डिटर्मिनंटमध्ये पहिल्या रोमध्ये a1 b1 आणि दुसऱ्या रोमध्ये a2 b2. आता आपण या ठिकाणी त्यांच्या व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप केल्या. आता हा डिटर्मिनंट कसा सोडवायचा हे आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं होतं. बघा, पहिली संख्या गुणिले चौथी संख्या 6 × -3 - दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. आता ही मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहा, -4 × 8 = 6 × 3 = 18 - 18 आणि ही मायनस मायनस होऊन जातील +8 × 4 = 32. म्हणजे याची जी व्हॅल्यू आहे या डिटर्मिनंटची ही आली 14. बघा, यांची साईन वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे आपल्याला 32 मधून 18 मायनस करावं लागेल आणि आपली व्हॅल्यू येते त्या डीची 40. त्याच पद्धतीने आता आपण dx हा डिटर्मिनंट सोडवू. बघा, आता एक dx ची व्हॅल्यू काढताना आपण x चे जे व्हेरिएबल्स हे होते, x चे व्हेरिएबल्स त्यांना कशाने मल्टिप्लाय रिप्लेस केलं या c1 आणि c2 व्हॅल्यूजनी. बघा, c1 आणि c2 व्हॅल्यू या x चा जो सहगुणक आहे त्याची जी त्याचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी आपण c1 आणि c2 व्हॅल्यू लिहायचे, म्हणजेच -12 - 2 c1 c2 आणि b1 आणि b2 व्हॅल्यू या ठिकाणी लिहा. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने आपण तिरकस गुणाकार करू, -12 × -13 - पुन्हा इथं मायनस आलं आहे बघा, मग ब्रॅकेटमध्ये येऊ, -4 × -2 12 × 3 = 36 - 9 + 6 = 36. या ठिकाणी हे प्लस होऊन जाईल, 4 × 2 = 8, मात्र इथं मायनस असल्यामुळे मायनस तसंच राहील, -8 = आता यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर ती येते 26. त्याच्यानंतर आपण आता काढू dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता dy काढायचं असेल तर त्यावेळेला हे जे y चे कोई फिशियंट आहेत b1 आणि b2 ते रिप्लेस करायचे c1 c2 ने. a1 a2 तसाच राहील d मधला, फक्त b1 आणि b2 ज्या व्हॅल्यूज आहेत त्या c1 c2 ने रिप्लेस करा, कारण आपल्याला dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची. आता त्या आपण लिहिल्यानंतर आपण यांच्या सगळ्यांच्या किमती लिहा a1 a2 आणि c1 c2 आणि त्याच पद्धतीने मल्टिप्लिकेशन करा, 6 × -2 -
पुन्हा मायनस आहे म्हणजे ब्रॅकेटमध्ये मायनस 12 मल्टिप्लाय बाय 8, ब्रॅकेटमध्ये मायनस 12 मल्टिप्लाय बाय 8 इज इक्वल. आता 6 टू जा 12 साईड मायनस, पुन्हा मायनस आणि मायनस इथे आल्यामुळे प्लस 12 8 जा 96 आणि याची पुन्हा साईन ही वेगवेगळी असल्यामुळे आपण 96 मधून 12 मायनस करू आणि आपला आन्सर आलं 24. हे झालं आपलं डी डी एक्स आणि डी वायच्या व्हॅल्यूज काढून. आता क्रॅमर्स रूलनुसार डीची एक्सची व्हॅल्यू देअरफॉर बाय क्रॅमर्स रूल x is equal to dx upon d. आता dx ची व्हॅल्यू आहे आपली 26 अपॉन d, d ची व्हॅल्यू आली आहे 14. आता या दोघींना दोनाने भाग दिला तर याचं उत्तर येतो 13/7 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आहे 13/7. त्याच पद्धतीने वाय ची व्हॅल्यू काढा, वाय इज इक्वल टू डीवाय अपॉन डी. डीवायची व्हॅल्यू आहे 84 अपॉन डी ची व्हॅल्यू 14. इथे सुद्धा आणि आपलं जे सोल्युशन आहे ते एक्स वाय इज इक्वल टू 13/7 बरा. या पद्धतीने आपण क्रॅमर्स रूलचा उपयोग करून सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो.